नमस्कार भाऊ, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भाऊ, आज फायनली जेवढीची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता तो सर्वात डिमांडिंग व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्यात आज मी तुम्हाला बॅनर डिझाईन करतेवेळी जो मॉडेलचा फोटो असतो त्या फोटोला ऑइल पेनिफिक कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, त्याचबरोबर त्या फोटोला तुम्हाला स्मूथनेस कशा प्रकारे अप्लाय करायची हे सांगणार आहे। भाऊनो, याआधी सुद्धा आपल्या चॅनलवर अशाच टाईपचा एक व्हिडिओ आला होता ज्यात मी तुम्हाला मॉडेलच्या फोटोला टेक्स्चर फेस इफेक्ट कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन सांगितली। जर भाऊनो तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये की भाऊनो आय बटनवर मी तुम्हाला देऊन देईल, त्यावर क्लिक करून ते सुद्धा ट्युटोरियल तुम्ही पाहू शकता आणि भाऊनो तो सुद्धा फेस इफेक्ट तुम्ही शिकू शकता। आता भाऊनो, आज जो इफेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे तो इफेक्ट अप्लाय करताना तुम्हाला कोणत्या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या ऑप्शनचा यूज करायचा आहे, त्यानंतर भाऊनो कोणत्या फोटोसाठी तुम्हाला कोणत्या ऑप्शनचा यूज करून त्या ऑप्शनची कोणती सेटिंग तुम्हाला सेट करायची याची डिटेल इन्फॉर्मेशन एवढ्यामध्ये मी तुम्हाला पुढे सांगितले। तर भाऊनो, कोणी एवढं स्किप करून बघू नका, कारण भाऊनो एक जरी स्टेप तुम्ही आज मिस केली तर भाऊनो अशा प्रकारचा ऑइल पेन इफेक्ट त्याचबरोबर स्मूथनिंग इफेक्ट तुमच्या फोटोला अप्लाय होणार नाही। त्यामुळे भाऊनो आत्तासुद्धा सांगतोय, आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। भाऊनो, पुढे ट्युटोरियलला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती आहे की जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले, हा ऑइल पेन इफेक्ट जर तुम्हाला आज आवडला तर भाऊनो एवढ्याला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल तर भाऊनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भाऊनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड असे ट्युटोरियल येत असतात। तर चला भाऊनो, कोणत्या टाइम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला आपण स्टार्ट करूया। तर भाऊनो, फोटोला ऑइल पेन प्लस स्मूथनिंग इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला लाईट रूम ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊनो असं इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। तर भाऊनो सर्वात आधी ज्या फोटोला तुम्हाला ऑइल पेन इफेक्ट अप्लाय करायचा आहे, स्मूथनिंग इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तो फोटो सर्वात आधी तुम्हाला लाईट रूममध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर भाऊनो इम्पोर्ट करण्यासाठी बॉटम राईट साईडला तुम्हाला जे प्लस ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून ज्या फोल्डरमध्ये तो फोटो तुमचा असेल ते फोल्डर सिलेक्ट करून त्या फोल्डरमधून तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भाऊनो तुम्ही पाहू शकता ते फोल्डर इथे मी सिलेक्ट करतो आहे आणि भाऊनो फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर ज्या फोटोला मला इफेक्ट अप्लाय करायचा आहे तो फोटो इथे मी इम्पोर्ट करतो आहे। तर भाऊनो तुम्ही पाहू शकता तो फोटो आता मी इथे सिलेक्ट करतो आहे, तुम्ही पाहू शकता तो फोटो इथे मी सिलेक्ट केलेला आहे। आणि भाऊनो फोटो सिलेक्ट केल्यानंतर बॉटम साईडला जे तुम्हाला ॲडचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून हा फोटो तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर जे वरती तीन ऑप्शन दिसतात त्यापैकी जे पहिलं ऑप्शन आहे ऑल फोटोज त्यावर क्लिक करून तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भाऊनो तुम्ही पाहू शकता आता भाऊनो ज्या फोटोला मला इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्या फोटोवर मी सिंपल क्लिक करतो आहे। क्लिक केल्यानंतर भाऊनो तो फोटो इथं आपला लोड होणार आहे। आता भाऊनो फोटो तुम्ही पाहू शकता, फोटोची क्वालिटी पाहू शकता, फोटोचा इफेक्ट पाहू शकता। आता भाऊनो या फोटोला आपला ऑइल पेन त्याचबरोबर स्मूथनिंग इफेक्टसुद्धा अप्लाय करायचा आहे। मी सर्वात आधी हा फोटो तुम्हाला झूम करून दाखवून देतो, तुम्ही पाहू शकता हा फोटो तुम्हाला थोडा टेक्स्चर टाईप दिसत असेल। तर भाऊनो या पूर्ण फोटोला आपल्याला पूर्ण स्मूथ करायचा आहे, जो चेहरा आहे तो पूर्ण स्मूथ करायचा आहे, त्याचबरोबर या फोटोला आपल्याला ऑइल पेन इफेक्टसुद्धा अप्लाय करायचा आहे। तर भाऊनो तुम्हालासुद्धा ज्या फोटोला इफेक्ट अप्लाय करायचा आहे तो फोटो इम्पोर्ट करून इथे लोड करून घ्यायचा आहे। लोड केल्यानंतर अशा प्रकारे त्या फोटोचा जो फेसचा पोर्शन असणार आहे तो तुम्हाला झूम करायचा आहे, जेणेकरून भाऊनो तो इफेक्ट तुम्हाला परफेक्ट दिसेल। आता भाऊनो तुम्ही पाहू शकता फोटो इथे मी परफेक्टली झूम केलेला आहे। आता भाऊनो या फोटोला आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तर इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॉटम साईडला तुम्हाला भरपूर ऑप्शन्स भेटून जातात। तर भाऊनो या ऑप्शनचा यूज करून आपल्याला या फोटोला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर भाऊनो सर्वात पहिलं जे ऑप्शन असणार आहे ते म्हणजे लाईटचं, इथं तुम्हाला भेटून जाईल सिंपल त्या लाईटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। आता भाऊनो तुम्ही पाहू शकता फोटोचा जो ब्राईटनेस आहे हा एकदम परफेक्ट आहे। जर भाऊनो तुमचा फोटो थोडा डार्क असेल, त्याची ब्राईटनेस कमी असेल, तर भाऊनो हे जे पहिलं ऑप्शन दिसतं एक्सपोजरचं त्यावर क्लिक करून त्या फोटोची ब्राईटनेस सर्वात आधी तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची। आता भाऊनो या फोटोची ब्राईटनेस एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे एक्सपोजरमध्ये मी काही चेंज करणार नाही, सिंपल त्याचा जो कॉन्ट्रास्ट असणार आहे हा इथे मी इन्क्रीज करणार आहे। भाऊनो हा जो कॉन्ट्रास्ट असणार आहे हा तुम्हाला 20 ते 25 दरम्यान ठेवायचा आहे, ज्याप्रमाणे तुमच्या फोटोची क्वालिटी असणार आहे, ब्राईटनेस असणार आहे, त्याप्रमाणे हा कॉन्ट्रास्ट तुम्हाला इन्क्रीज करायचा आहे। आता भाऊनो त्याच्यानंतर जे हायलाईटचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला यायचं आहे। त्यावर आल्यानंतर जे हायलाईट असणार आहे हे तुम्हाला मायनसमध्ये ठेवायचं आहे, -30 का भाऊनो -25 याचे हायलाईट तुम्ही ठेवू शकता। एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या पण फोटोला तुम्हाला इफेक्ट अप्लाय करायचं आहे त्याचे हायलाईट्स तुम्हाला मायनसमध्ये ठेवायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सध्यापुरता मी -23 याची हायलाईट्स ठेवलेली। त्यानंतर भाऊनो जे शॅडोज आहे त्यावर क्लिक करून थोडी शॅडो इथे तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची, 15 दरम्यान तुम्ही इन्क्रीज करू शकता,
त्यानंतर जर तुमच्या फोटोची ब्राईटनेस कमी असेल तर बावनो हे व्हाईट्सवर क्लिक करून ती ब्राईटनेससुद्धा तुम्ही इन्क्रीज करू शकता. सध्यापुरता HMI 5 यावर सेट करतो आहे. त्यानंतर बावनो फोटोचा ब्लॅकनेससुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. जर बावनो तुम्हाला डार्कनेस पाहिजे असेल तर याच्या ब्लॅक्स तुम्ही मायनसमध्ये ठेवू शकता. आणि बावनो थोडा ब्राईट फोटो पाहिजे असेल तर ब्लॅकनेस तुम्ही इन्क्रीज करू शकता. तर बावनो सध्यापुरता मी 5 याचा ब्लॅकनेस सेट करतो आहे. तर बावनो जे पहिलं ऑप्शन आहे लाईटचं, त्यात तुम्हाला एवढं सेटिंग करून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. तुमच्या फोटोची ब्राईटनेस जर कमी असेल तर बावनो एक्सपोजर तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची, प्लसमध्ये ठेवायची. आणि बावनो जर ब्राईटनेस जास्त असेल तर बावनो एक्सपोजर तुम्हाला मायनसमध्ये सेट करायचं आहे. त्यानंतर बावनो कॉन्ट्रास्ट तुम्हाला परफेक्टली अप्लाय करायचं आहे. 20-25 दरम्यान तो कॉन्ट्रास्ट तुम्हाला सेट करायचा आहे. त्यानंतर बावनो हायलाईट्स प्रत्येक फोटोची तुम्हाला मायनसमध्ये सेट करायची. त्यानंतर तुमच्या फोटोमध्ये तुम्हाला किती शॅडो पाहिजे त्यानुसार शॅडो इन्क्रीज करू शकता. व्हाईटनेस म्हणजेच बावनो ब्राईटनेस किती पाहिजे त्यानुसारसुद्धा तुम्ही व्हाईट्स इन्क्रीज करू शकता. आणि बावनो ब्लॅकनेस किती पाहिजे त्यानुसारसुद्धा तुम्ही ब्लॅक्स हे तुम्ही सेट करू शकता. आता बावनो लाईटच्या शेजारी तुम्हाला दुसरं ऑप्शन भेटतं, ते म्हणजे कलरचं. तर बावनो त्यावर तुम्हाला यायचं आहे. त्यावर आल्यानंतर तुम्हाला तिसरं ऑप्शन दिसतं व्हायब्रन्स म्हणून, त्यावर क्लिक करून याचा जो व्हायब्रन्स असणार आहे हा तुम्हाला 50-60 दरम्यान ठेवायचा आहे. तर बावनो सध्यापुरता मी 55 याचा व्हायब्रन्स इथे सेट केलेला आहे. आता बावनो मी तुम्हाला आधीचा फोटो दाखवून देतो, तुम्ही पाहू शकता जो आपला ओरिजिनल फोटो होता हा असा होता. त्यानंतर बावनो आपण या फोटोची जी कॉन्ट्रास्ट इन्क्रीज केली, त्यानंतर बावनो व्हायब्रन्स इफेक्ट अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारचा लुक या फोटोला अप्लाय झालेला आहे. आता बावनो व्हायब्रन्स इन्क्रीज केल्यानंतर इफेक्ट या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता टेक्स्चरचं, ते तुम्हाला काही चेंज करण्याची गरज नाही. जर बावनो या फोटोवर तुम्हाला टेक्स्चर पाहिजे असेल तर हे टेक्स्चर तुम्ही इन्क्रीज करू शकता. तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता टेक्स्चर याचं मी इन्क्रीज केलेलं आहे. आणि बावनो फेस तुम्ही पाहू शकता, फेसवर पूर्णपणे टेक्स्चर हे अप्लाय झालेलं आहे. त्यामुळे बावनो आपल्याला हा फोटो स्मूथ करायचा असल्यामुळे या टेक्स्चरमध्ये तुम्हाला काही चेंजेस करण्याची गरज नाही. त्याच्याखाली जे क्लॅरिटीचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून या फोटोची क्लॅरिटी तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची. बावनो जी क्लॅरिटी असणार आहे ही सुद्धा तुम्हाला 20-25 दरम्यान ठेवायची. जर बावनो जास्त याची तुम्ही क्लॅरिटी इन्क्रीज केली तर तुम्ही पाहू शकता फेस हा पूर्णपणे ब्राईट होतोय. त्यामुळे बावनो जसं मी तुम्हाला सांगितलंय 20-25 दरम्यान याची क्लॅरिटी तुम्ही सेट करू शकता. आता बावनो क्लॅरिटी सेट केल्यानंतर त्याच्याखाली जे DH ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून याचा DH सुद्धा तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायचं आहे. 15 याचा DH तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर जे विग्निटी ते तुम्हाला ॲज इट इज राहू द्यायचं आहे. आता बावनो एवढं केल्यानंतर तुम्हाला या फोटोला डिटेलिंग अप्लाय करायची, म्हणजेच बावनो या फोटोला पूर्णपणे स्मूथ करायचं आहे. त्यासाठी बावनो बॉटम साईडला जे तुम्हाला 4th ऑप्शन दिसतं डिटेलचं त्यावर यायचं आहे. त्यावर आल्यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे शार्पनिंग ते तुम्हाला ॲज इट इज राहू द्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं टेक्स्चर जर अप्लाय केलं तर बावनो तुमचा जो फेस असणार आहे हा रफ होणार आहे. सेम बावनो शार्पनिंग जर तुम्ही इन्क्रीज कराल तर तुम्ही पाहू शकता तुमचा फेस हा रफ होणार आहे. त्यामुळे बावनो जे शार्पनिंगचं ऑप्शन आहे हे सुद्धा तुम्हाला 0 सेट राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फोटोला तुम्हाला स्मूथ करायचं आहे. तर बावनो त्यासाठी इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतं नॉईस रिडक्शन, त्यावर क्लिक करून याचा जो नॉईस रिडक्शन असणार आहे हा तुम्हाला 70-75 दरम्यान सेट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता 75 याची मी ऑलरेडी सेट केलेली. आणि बावनो फेस तुम्ही पाहू शकता आपला फेस हा पूर्णपणे स्मूथ झालेला आहे. मी तुम्हाला वाटल्यास झूम करून दाखवून देतो, तुम्ही पाहू शकता फेसवर तुम्हाला कुठलाही रफनेस दिसणार नाही. तर बावनो परत याला मी झूमआउट करतो जेणेकरून बावनो यावर जे आपण अजून 2-3 इफेक्ट अप्लाय करणार आहे ते आपल्याला परफेक्ट दिसेल. आता बावनो फेस इथे मी झूमआउट केलेला आहे. आता बावनो नॉईस रिडक्शन अप्लाय केल्यानंतर त्याच्याच खाली कॉन्ट्रास्टचं परत तुम्हाला ऑप्शन दिसून जातं, त्यावर क्लिक करून परत 30 व्हॅल्यू याची तुम्ही सेट करू शकता. ते केल्यानंतर परत बॉटम साईडला जे कलर नॉईस रिडक्शनचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून परत अजून स्मूथनेस या फोटोला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता बावनो तुम्ही पाहू शकता स्मूथनेस या फोटोला आपला अप्लाय झालेला आहे. आता फक्त बावनो जो ऑइल पेन इफेक्ट आहे आपल्याला परफेक्ट करायचा आहे. त्यासाठी बावनो परत तुम्हाला लाईटवर यायचं आहे. लाईटवर आल्यानंतर परत याचा जो कॉन्ट्रास्ट असणार आहे हा तुम्हाला इन्क्रीज करायचा आहे, जेणेकरून बावनो जो आपल्याला इफेक्ट रिक्वायर्ड आहे हा इथे अप्लाय होईल. आता बावनो तुम्ही पाहू शकता 40 याचा कॉन्ट्रास्ट इथे मी सेट केलेला आहे. परत बावनो कलरवर क्लिक करून याचा फायनल व्हायब्रन्स इथे तुम्ही इन्क्रीज करून घ्या. आता बावनो 70 याचा व्हायब्रन्स इथे मी सेट केलेला आहे. आणि बावनो आता तुम्ही पाहू शकता आपल्याला जो इफेक्ट रिक्वायर्ड होता हा इथे अप्लाय झालेला आहे. आता बावनो सर्वात मेन म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो आपण सर्वात आधी आपल्या फोटोला ऑइल पेंट हा इफेक्ट अप्लाय करणार आहे. तर बावनो तुम्ही पाहू शकता आपला फोटो पहिले कसा होता, मी तुम्हाला एकदा झूम आउट करून दाखवून देतो. पूर्ण फोटो तुम्ही पाहू शकता आपला पहिला फोटो अशा प्रकारचा होता जो आपला ओरिजिनल फोटो आहे. त्यानंतर बावनो या फोटोला आपण ऑइल पेंट हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे. मी तुम्हाला एकदा झूम करून सुद्धा दाखवून देतो. बॉटम साईडला जे हँड्स आहे ते तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे स्मूथनेस आणि ऑइल पेंट लुक त्या फोटोला आलेला आहे. त्याचबरोबर फेसचा पोर्शन तुम्ही पाहू शकता, फेसला ज्याप्रमाणे मी तुम्हाला झूम करून दाखवत होतो आपला पहिला फेस तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फोटोला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर त्या फेसचा पोर्शन तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ आणि
त्याचबरोबर पूर्णपणे ऑइल पेन लुक त्या फोटोला अप्लाय झालेला आहे। तर बघा अशा प्रकारे तुमच्या फोटोला तुम्ही स्मूथनिंग आणि ऑइल पेन इफेक्ट अप्लाय करू शकता। अप्लाय केल्यानंतर या फोटोला तुम्हाला एक्सपोर्ट करायचे आहे, त्यासाठी बघा इथे तुम्हाला जे शेअरचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून सिंपल जे बॉटमला ऑप्शन आहे सर्वात शेवटी एक्सपोर्ट टॅच त्यावर क्लिक करून सिंपल JPG हा फॉर्मॅट सिलेक्ट करून सिंपल ओकेवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर बघा तुमचा फोटो इथे एक्सपोर्ट होईल। त्यानंतर तुम्हाला ज्या बॅनर डिझाईनमध्ये हा फोटो यूज करायचा तिथे हा फोटो तुम्ही यूज करू शकता। तर बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या फोटोला ऑइल पेन प्लस स्मूथनिंग इफेक्ट अप्लाय करू शकता। एकदम सिंपल प्रोसेस बघा खूप इझी स्टेप्स आहे, सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे। कोणत्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला कोणती सेटिंग करायची आणि बघा त्या सेटिंगची व्हॅल्यू तुम्हाला कशा प्रकारे सेट करायची, कोणत्या फोटोसाठी तुम्ही कोणती सेटिंग अप्लाय करू शकता, प्लस करू शकता, मायनस करू शकता, हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। तर बघा या सर्व माहितीचा फॉलोअप घेऊन तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमच्या फोटोला ऑइल पेन प्लस स्मूथनिंग इफेक्ट अप्लाय करू शकता। तर बघा आशा करतो आजचे ट्युटोरियल, आजची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडली असणार। कशी वाटली ही व्हिडिओ मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर बघा तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल तर बघा सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण म्हणून आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड असे ट्युटोरियल येत असतात। तर चला भाऊनो भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।